हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि सकाळची वेळ आहे तर माझी आंघोळ उरकली आणि त्याच्यानंतर देवपूजासुद्धा झालेली आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा. आणि इथून आहे आत्ता दिवसाला सुरुवात, तर दिवसाच्या सकाळच्या कामाला इथून सुरुवात. हा तुम्हाला दिसतो आहे, हा आहे सुग्रणीचा खोपा म्हणजे घरटा. तर रुद्रांच्या पप्पांनी तिकडे शेतामध्ये गेले असतील तर तिकडे दिसलं असेल त्यांना, किंवा झाडं वगैरे तोडत असतील पोलवरती तर दिसलं असेल त्यांना. तर फांदी तोडून आणलेली आहे आणि अजिबात रुतत नाही, एकदम सॉफ्ट मऊ असा आहे. हात फिरवलं तर असं वाटते की कशा पद्धतीने बनवले असेल त्या सुग्रणीने, असं वाटते. आपण कल्पनाच करू नाही शकत अशा पद्धतीने बनवलेला आहे. आणि एकाच पानावरती ह्या सगळ्या खोप्याचा भार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा दिसतो आहे घरटा. आणि हा घरटा घरामध्ये असणे म्हणजे शुभ मानलेला जातो असं म्हणतात. 4-5 दिवस आमच्याकडे कंटिन्यू असा पाऊस होता, रात्रंदिवस कंटिन्यू असा पडत होता, अजिबात म्हणजे बंद व्हायचा नाव घेत नव्हता. आणि आत्ता बघा अशी ऊन तापते आणि इतकी उष्णता होते, असं वाटते की उन्हाळाच आहे, अजून पावसाळा लागलाच नाही असं वाटते. असं आहे आत्ता आमच्याकडचं वातावरण, खूप जास्त उष्णता आहे आणि कडक अशी ऊन आहे. इथे बघा त्या बॉटलमध्ये मी पाणी ठेवत होती ना, इथेच ठेवत होती बॉटलमध्ये पाणी, तर पक्ष्यांना पाणी पाहिजे असेल तर पाणी प्यायला आले. आता पावसाळा असल्यामुळे मी ठेवत नाही, तर आज भरून ठेवते पाणी. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी प्यायला अशा बऱ्याच बनवल्या होत्या आम्ही, आणि पक्षी येत होते पाणी प्यायला. आतासुद्धा पक्ष्यांना तहान लागली होती, पाण्याच्या बाटलीजवळ आले तर पाणी नव्हता, तर मी आत्ता इथे ठेवून देते. उन्हाळ्यामध्ये नेहमी मी रोज ठेवत होती, म्हणजे आम्ही असं 4-5 ठिकाणी ठेवत होतो मी आणि मिस्टरांनी मिळून, असे बनवले होते पक्ष्यांसाठी पाणी प्यायला. ती बघा, ती दिसते आहे पक्षी पाणी प्यायला आली. मी जर का तिकडे गेली ना तर ती पडून जाणार, म्हणून मी तिकडे नाही गेली. आणि झालं तिचं पाणी पिऊन निघाली बिचारी फिरायला परत. आणि आता आहे दुपारची वेळ, तर रुद्रांशचे पप्पा आले आहेत जेवायला. जेवण वगैरे झालं, थोडा वेळ आराम केलेला आहे 1/2 पाऊण तास. आणि त्याच्यानंतर बघा रुद्रांशची मस्ती, रुद्रांश असाच मस्ती करतो, अजिबात त्यांना स्वस्थ बसू देत नाही. असं डोक्यावर चढ म्हटलं तर डोक्यावर चढतो, नाही तिथे असं खोड्या करत असतो, एकदम कसरत करत असतो रुद्रांश आमचा. लहानपणीचे दिवस किती छान असतात, कशाची टेन्शन नाही, कशाची चिंता नाही, जे आपल्याला मनाला वाटेल तसं आपण करू शकतो. तर बघा किती छान असे दिवस असतात. मी जाते मस्त ताजा ताजा अशा कढीपत्त्याची पानं तोडायला. तर हा इथे एक कढीपत्त्याचं झाड आहे आणि हा इकडे आहे पलीकडे. खूप मोठे मोठे झाडं होते पण मागच्या वर्षी मावशीने कापून घेतले, पण खूप छान असा वास येतो बघा. ताजा ताजा मस्त असा कढीपत्ता आहे आणि इथे जवळच आहे म्हटल्यावर थोडं पण तोडलं ना तरी होते. रोज रोज जेवढं लागेल तेवढं आपण तोडू शकतो. काय भारी वास येतो कढीपत्त्याचा. आणि इकडे बघा मागच्या वर्षी मी जे लावले होते ना, हे पोपटीचे झाड आहेत, पोपटीचे झाड आहेत. आणि हे आहेत ते मुगाचे आहेत, बरेच असे वापलेले आहेत इथे, म्हणजे जगलेले आहेत. तुरीचे वगैरे जे बिया अशा पडल्या होत्या ना, ते सगळे अशा झाडं जगलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता लावायची काही गरज नाही, थोडे आपण तुरीचे लावले झाडं तरी होतात. मागच्या वर्षी जे लावले होते तेच गडले आणि तेच जगले पाऊस आला त्यावेळेस. चला आता घरात जाते कढीपत्ता घेऊन, वास भारी येतो कढीपत्त्याचा. आज आहे गुरुपौर्णिमा, तर पहिला सण आहे आमच्याकडे. पहिला सण म्हणून करतात, म्हणजे आखाडी म्हणतात आमच्याकडे. तर आज मी बनवते आहे भजी. तर बनवायची तर इच्छा नव्हती, पण सण आहे, सण आहे म्हटल्यावर सुन्ना सोडायचं नाही, काहीतरी गोडधोड बनवायचंच असतो असं म्हणतात. आणि छोटा मुलगा पण आहे आता आमच्याकडे, तर त्याच्यामुळे म्हटलं आता थोडेसे का होईना भजी करूया. आणि रुद्रांसाठी पुऱ्यासुद्धा करून देते, आमच्यासाठी चपात्या करणार आणि रुद्रांसाठी 5-6 पुऱ्या करून देते, त्याला पुऱ्या आवडतात. जेव्हा पण मी असं थोडं पण काही बनवते किंवा कढई ठेवते तर त्यावेळेस मी रुद्रांसाठी पुऱ्या करून देते, म्हणजे पुऱ्या रुद्रांसला खूप जास्त आवडतात. सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि गरमीसुद्धा खूप झाली, तर मी आता आंघोळ करून घेते, त्याच्यानंतर जेवायला घेणार. आणि जो काही ओटा असेल तो सगळा आवरून, सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाक करेपर्यंतच बघा सगळं अंग घामाने भिजलेलं आहे. तर मी आता आंघोळ करून घेते, आंघोळ केल्यानंतर नैवेद्य दाखवते देवाला, त्याच्यानंतर आम्ही जेवायला वाढून घेते. जेवण झाल्यानंतर हा सगळा गॅस ओटा आहे, भांडे आहेत ते सगळे स्वच्छ करून घ्यावं लागेल. आणि जेव्हा पण आपण थोडंसं पण काही बनवायचं असेल तर भांडे एवढे भरून जातात.
रात्रीचं आता जेवण झालेलं आहे आणि गॅस ओटासुद्धा स्वच्छ करून घेतली आणि जे भांडे होते संध्याकाळपासून, जसे संध्याकाळी आम्ही चहा वगैरे पितो ते चहाचे भांडे आणि परत जेवण केल्यानंतर किंवा काही बनवतो आपण तर ते सगळे भांडे भरलेले असतात ते सगळे असे घासून घेतलेले आहे. गॅस ओटासुद्धा स्वच्छ केलेला आहे आणि हे झालं आहे माझं आता रात्रीचं सगळा काम. आता किचनची लाईट बंद केली, जेवण झाल्यानंतर 15-20 मिनटं मी फिरून घेते आणि छान वाटतंय ह्या वेळेला फिरायला. आणि जेवण झाल्यानंतर सतपावली तर करायचीच, हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा छान असते. आणि रुद्रांश न जेवताच झोपला तो, मी स्वयंपाक करत होती इकडे आणि तो झोपला, तसा संध्याकाळी जेवला होता. पण तरीसुद्धा आता 2 घास खातो तर बरा होतो, नाहीतर भूक लागते आणि नंतर रात्री तो 12-12:30 मला उठवतो. कधी कधी उठवतो जर जेवला नसेल आणि भूक लागली असेल तर. तर तो आता जेवला नाही आणि असं झोपला तर माझ्या बघा किचन ओटासुद्धा आता छान असा क्लीन झालेला आहे, सगळी कामं आवरली आहेत. आता 15-20 मिनटं किंवा 25 मिनटं मी आता बाहेर फिरून घेते, हे माझं डेलीचंच आहे. इतक्या वाजे जरा ह्या टायमाला फिरलं तर बरं वाटते. तर हा होता आजचा माझा रात्रीचा किचन क्लीन करायचा जेवणानंतरची, हे असे किचन ओटा आवरायचं आहे, माझे कामं सगळी संपलेली आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि न्यू असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला